झी मराठीवरील मालिका कारभारी लयभारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. पिरू आता चक्क अंकुशरावच्या घराबाहेर येऊन पियूला मोठ्याने आवाज देतोय. तर पियू आपल्याशी बोलत नसल्याने तसेच भेटतही नसल्याने पिरूने आता चक्क हिम्मत करून अंकुशरावच्या घराबाहेर येऊन पियूला आवाज द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं की पिरूने पियूला अखेर प्रपोज केलं. तर अतिशय अनोख्या पद्धतीने त्याने पियूला प्रपोज केलं व आपल्या मनातील सगळं काही त्याने पियूला सांगून टाकलं. तर त्याने सरळ लग्नाचीच मागणी घातली पण पियूने त्याला काहीच उत्तर दिलं नव्हतं. तर सरळ पियू तिथून निघून गेली होती आणि त्यामुळे पियूच्या मनात नक्की काय असावं असा प्रश्न आता पिरूला पडलाय. तेव्हा आता तो दिवस रात्र पियूचाच विचार करतोय. तर पियू आपल्या मेसेज आणि कॉल्सला देखील काहीच उत्तर देत नाहीये आणि त्यामुळे आता पियू मात्र फारच त्रस्त झालाय. तेव्हा नाग्या आणि वीरू आता पुन्हा एकदा अंकुशरावच्या घराबाहेर गेलेत. तर काकीच्या सांगण्यानुसार ते अंकुशरावच्या घरावर लक्ष ठेवायला गेलेले असतात. तेव्हा वीरू पियूला फोन करतो पण पियू त्याचा फोन अजिबात उचलत नाही. तर तिने खिडकीतून वीरूला पाहिलेलं देखील असतं पण ती त्याला भेटायला जात नाही आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या वीरूला आता नक्की काय करावं ते कळत नाही. तेव्हा आता तो चक्क अंकुशरावच्या घराबाहेर आलाय व तो पियूला मोठ्याने आवाज देतोय आणि त्यामुळेच वीरूचा हा आवाज ऐकून आता अंकुशराव आणि जगदीश देखील बाहेर आलेत. त्यामुळे पियू आणि वैशू मात्र फारच घाबरल्यात. तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.